हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यामध्ये पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। दापोलीत अवकाळी पावसाची हजेरी, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याच्या भीतीनं आंबा बागायतदार चिंतेत। यंदाही मिठी नदीच्या पुराचा धोका कायम, तब्बल 1500 कुटुंबांना फटका बसण्याची शक्यता। उकाड्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली, आठवड्याभरात अनेक भाज्यांचे दर झाले दुप्पट। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळणार, धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक, मात्र राखीव कोट्यातून मिळणार पाणी। बोदवड तालुक्यातील जामठी गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, पंपहाऊस रिपेरिंग न केल्याचा परिणाम, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीजवळ समृद्धी हायवेवरील निर्माणाधीन पूल कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही। ठाण्यात तब्बल 47 शाळा अनधिकृत, सरकारची मान्यता न घेता शाळा सुरू केल्याची बाब समोर, अनधिकृत शाळेत पाल्यांचा प्रवेश न करण्याचं आवाहन। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, 1 जून पासून 11वी प्रवेशाची नोंदणी सुरू होणार। राज्य शासकीय सेवेतील 75,000 पदभरतीची डेडलाईन हुकण्याची चिन्ह, भरती प्रक्रियेचं काम संथगतीनं सुरू असल्याची माहिती। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल, वीज गेल्यानं टॉर्चच्या उजेडात उपचार करण्याची वेळ, तर बेड नसल्यानं रुग्णांची फरफट। मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्य सरकार अनेक वर्ष टिकेल म्हणून नाना पटोलेंनी फक्त भविष्य पाहण्याचं काम करावं, उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा टोला। अजितदादांवर काका मला वाचवा म्हणण्याची वेळ, खासदार श्रीकांत शिंदे यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर, मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यावरून अजित पवारांनी केली होती टीका। अहमदनगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा इरडीवर, अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची स्वप्नीलराजे होळकरांनी केली मागणी। बोईसरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13, तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला, गेल्या 2 दिवसातली 3री घटना। जम्मू काश्मीरच्या गंदरबल भागात हिमस्खलन, श्रीनगर लेह हायवे बंद। अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याचा पंजाबवरती 5 गडी राखून विजय, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांची जोरदार फटकेबाजी।